राज्य शासनाने महापालिकांना नोकर भरतीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने प्राधान्यक्रमाने 123 पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला. मात्र अद्याप या प्रस्तावाला शासनाची मान्यता मिळाली नाही. प्रस्तावाला मान्यता मिळेपर्यंत या पदाचे रोस्टर पूर्ण करून घेण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले. राज्य शासनाने महापालिकेच्या नवीन आकृती बंधाला आणि नवीन सेवा भरती नियमांना मान्यता दिली आहे. ही मान्यता मिळून 1.5 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलाय, पण नोकर भरतीला अद्याप मुहूर्त सापडला नाही. नवीन आकृती बंधानुसार सुमारे 900 पदांची निर्मिती महापालिकेत होणार आहे. ही पदे भरताना पालिका प्रशासनाला आस्थापना खर्चाचा विचार करावा लागणार आहे. पालिकेच्या आस्थापनावरील खर्च सुमारे 40% घरात आहे. सर्वच्या सर्व पदे भरली तर हा खर्च कमालीचा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने अत्यावश्यक पदांची यादी तयार केली आणि त्यानुसार 123 पदांच्या भरतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला. 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांची बैठक घेतली आणि या बैठकीत नोकर भरती करण्याचे आदेश दिले. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी नोकर भरतीचे आदेश दिले असताना प्रशासकीय स्तरावर मात्र महापालिकेच्या प्रस्तावाला मात्र मान्यता मिळाली नाही. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावरच याला मान्यता मिळेल असे मानलं जात आहे. 123 पदे भरण्याच्या प्रस्तावाला शासनाची मान्यता मिळेपर्यंत या पदांचे रोस्टर ठरवून घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतलाय. प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनीच ही माहिती दिली. पदे भरण्यासाठी शासनाची परवानगी मिळाल्यावर रोस्टरची प्रक्रिया केल्यास त्याला वेळ लागू शकतो. त्यामुळे आचारसंहितेच्या काळात हे काम करून घेत आहोत असे ते म्हणाले. 123 पदांबरोबर अनुकंप तत्वावरील 50 पदे भरण्याची तयारी देखील प्रशासनाने केली आहे असा उल्लेख त्यांनी केला.